मुंबई गोवा महामार्गासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 218 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. खासदार विनायक राऊत यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. सावंतवाडीतील शिरोडा नाका परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या अजगराच्या पिल्लाला तेथील हॉटेल व्यावसायिक संदीप नाईक यांनी जीवदान दिलाय. वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुमारे दर दिवशी 8 किलोमीटर पायपीट करावी लागते. प्रशासनाच्या उदासीनतेचा या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. ग्रामस्थांच्या मागणीनंतर अखेर माडखोल धरणासह ओव्हरफ्लो धबधब्याच्या ठिकाणी अनर्थ टाळण्यासाठी आणि अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी लघु पाटबंधारे खात्याच्या वतीनं स्थानिक ग्रामस्थांची चौकीदार म्हणून नेमणूक करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईबाबतच्या सूचना देखील लावण्यात आल्या. सावंतवाडी मळगाव घाट रस्ता अखेर आजपासून पूर्णतः सुरू करण्यात आलाय. तेथील मुख्य मोरी तुटल्यानं या रस्त्याचं काम सुरू होतं. सिंधुदुर्गात 36,784 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या 4,780 वर पोहोचली. आज आणखीन 341 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सिंधुदुर्गात शनिवारी 722 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1,000 पार गेली आहे. आज कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये सुमारे 879 कोटी रुपयांचं हिरोईन जप्त करण्यात आलंय. डीआरआयनं केलेल्या कारवाईमध्ये इराण मार्गे आलेल्या कंटेनरमधून हिरोईनची तस्करी करण्यात आली आहे. कोविड कर्फ्यू गोव्यात 12 जुलैपर्यंत वाढवण्यात आलाय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं जुलै महिन्यात महाराष्ट्राला 1,15,00,000 लसींचे डोस देणार असल्याचं सांगितलं. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता आणि नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे 1,5 कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागानं 2 जुलैला एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं काँग्रेस दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता विनू मोरिया संजय खान आणि डीजे अखिल यांची संपत्ती जप्त केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी डिनो मोरियाचा संबंध मुंबई पालिकेतील गैरव्यवहारांशी जोडत डिनो मारिया हा मुंबई महापालिकेतील सचिन वाझे असल्याचा आरोप केलाय. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रकल्प 11 वर्षांपूर्वीपासून सुरू असून या महामार्गांवर अपघातांचं सत्र सुरूच आहे. जानेवारी 2010 ते एप्रिल 2021 या कालावधीत या महामार्गावर घडलेल्या अपघातांमध्ये तब्बल 2,444 जणांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. देशात दर दिवशी जवळपास 50,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद होते. दरम्यान 27 जूनपासून सलग 50,000 कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूरमध्ये 20 वर्षीय विवाहिता तिच्या सासरच्यांना न सांगता तिच्या मामाच्या घरी जायला निघाली. त्यावेळी त्या विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांनी झाडाला बांधून काठीच्या दांड्यानं निर्दयीपणे मारहाण केली. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या 3रा चाचणीचे परिणाम समोर आले आहेत. त्यानुसार ही लस कोरोनाविरोधात 77.4% प्रभावी असल्याचं स्पष्ट झालंय. जे 12वीचे विद्यार्थी ऑनलाईन वर्ग किंवा प्री बोर्ड आणि 6 माही परीक्षेला गैरहजर होते त्यांना प्रमोट न करण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डानं घेतलाय. रिपोर्टनुसार 2041 पर्यंत भारतात जीवघेणा उन्हाळा असेल. 2041 मध्ये दिल्लीतील तापमान 49.3 अंशांपर्यंत तर चेन्नई शहरात लू म्हणजे उन्हाळी उष्ण वाऱ्यांमुळे अंदाजे 17,642 जणांना प्राण गमवावा लागणार आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथील म्हात्रेपाडा वाडीतील कातकरी महिलेची रुग्णालयात जात असताना टेम्पोतच प्रसूती झाली. याच दरम्यान प्रसूत झालेल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्ष नेतृत्वानं रावत यांना राजीनामा देण्यास सांगितलं. 63 चौरस फुटांपेक्षा जास्त जागा व्यापणारे एक मेडल इंटरनॅशनल इंडियन स्कूल अबुधाबीनं तयार केलंय. या शाळेचं हे मेडल जगातील सर्वात मोठं मेडल म्हणून गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलंय. कडाक्याच्या उष्णतेमुळे कॅनडामध्ये अनेक ठिकाणी भीषण आग पसरली आहे. त्यामुळे 1,000 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
मेक्सिकोच्या युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला समुद्राच्या मध्यभागी आग लागली. मेक्सिकोची सरकारी तेल कंपनीनं या आगीचं कारण पाण्यातील पाईपलाईन मधून झालेली गॅस गळती असल्याचं सांगितलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.